आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शेतकरी मल्टीपर्पज सोसायटीचा रौप्य महोत्सव उत्साहात यमगरणी येथे स्नेह मेळाव्याचं आयोजन. यमगरणी येथील शेतकरी मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या रौप्य महोत्सवानिमित्त स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. शेतकरी मल्टीपर्पज सोसायटी आणि कृषी पत्तीन संघ यांच्या वतीनं या स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमात स्वागत व प्रास्ताविक नितीन निपरे यांनी केलं. यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचे संस्थापक प्रभाकर पोकले यांच्यासह जयवंत कांबळे, मारुती कोळेकर आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले BDCC बँकेचे चेअरमन व माजी खासदार रमेश कत्ती यावेळी बोलताना म्हणाले, यमगरणी हे गाव संस्कारित असून आपण आजपर्यंत राजकारण विरहित काम केलं आहे. महिला बचत गटांना 60 कोटी कर्ज दिलं आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी BDCC बँक नेहमीच कार्यरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. कार्यक्रमाचा अध्यक्ष माजी आमदार सुभाष जोशी यांनी शेतकरी संघामध्ये राजकीय विषय न आणता शेतकऱ्यांच्या विकासाचा विचार करावा असं मत व्यक्त केलं. यावेळी निपाणी भागातील सर्व सेवा संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी व दूध उत्पादक तसेच तरुण मंडळाचे कार्यकर्ते, सर्व महिला मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. महानकर न्यूज साठी यमगरणीहून गौतम जाधव. ते त्यांचा प्रांजळ मत त्यांनी मांडलं, पण दुर्दैवानं सरकारी संस्थेमध्ये राजकारण शोधायला लागले. आता वेगवेगळ्या बाजू उरलेल्या नाहीत. याच कारण सांगतो मी तुम्हाला की आज असं आहे की प्रत्येक गावाला सोसायटी व्हावी अशी प्रत्येक गावाच्या लोकांची इच्छा असते. त्याप्रमाणे त्याने प्रपोजल पाठवतात, AR CS DRCS कडे पाठवतो. DRCS जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आणि पालकमंत्री असते, त्यांची जी कमिटी असते त्या कमिटीकडे जातो. पण ते जाऊन ते मंजूर व्हायच्या आज काही मंडळी उच्च न्यायालयात जाऊन त्याला स्थगिती आणतात. याचं कारण असं की मीच कायम जिल्हा पंचायत जिल्हा बँकेचा सभा संचालक व्हायला पाहिजे अशी इच्छा असणारी मंडळीच त्याला स्टे आणतात. अशी अनेक उदाहरणं आमच्या टिकोडी तालुक्यामध्ये आहेत. हे मुद्दाम इथं आवर्जून या ठिकाणी सांगतो आणि कोण आणते यांच्या हातात सुरक्षित आहे म्हणून चांगलं आहे. आणि मला मी आतापर्यंत जे काम त्यांना सांगितलेलं आहे ते मी कामाशिवाय वैयक्तिक काही सांगत नाही, सार्वजनिक कामाशिवाय दुसरं कुठलेही सांगत नाही. एक सेकंड फोनवर फार झालं तर एक अर्धा मिनिट सांगो फोन बंद करतो त्यांना कळते. पण BCC बँकेत माझी सर्व कामे होतात म्हणून चिकोडी चे जे आमदार आहेत गणेश हुक्केरी, काल माझ्याबरोबर राजू पाटील आणि आनंदा इंडे होते, त्यांनी एका संचालकासमोर सांगितलं की BCC बँकेच्या चिकोडी तालुक्यामध्ये संचालक कोण आहे माहित नाही. BCC बँकेचे संचालक सर सांगतील, त्यांनाच कर्ज मिळते असं काल सांगितलं. याच्या विषयी मला जास्त काय पाहिजे सांगा. 45 मिनिट मी लेट आलेला आहे म्हणजे एक अचानक घटना तिकडे एकदमचा अचानक घटना म्हणजे मृत्यू झाला. खोकले साहेबांनी 94 साली सहकारी क्षेत्रामध्ये काय काय कामं करायला पाहिजे, सहकारी क्षेत्र किती मदत असतंय आणि प्रत्येक गावात एक एक सहकार क्षेत्र असावा आणि त्यांचा वेगळं वेगळं दृष्टिकोनातून काम सुद्धा असावा ह्या दृष्टिकोनातून ह्या संस्थेला स्थापन करून तसेच ह्या संस्थेमार्फत दूध कलेक्शन करून आज एवढं मोठा आलं. त्यांचा प्रामाणिक सेवा आम्ही सर्वांनी तिकडे मान्य करायला पाहिजे. आणि त्याच त्यांनी एक विषय सांगितला, आता आम्ही सत्कार केलो इकडे 11 लोकांचं काय 15 लोकांचं सत्कार केला, त्यांनी विसरलं नाही. 15 लोकांचं आम्ही म्हणजे प्रमुख कोण आहे त्याच्यामधलं 15 लोक केलेलं आहे, तरी सर्व सभासदांनी दूध दिलेलं संपूर्ण ते सत्कारला योग्य आहे म्हणून त्यांनी काय उल्लेख केला हे महत्वाचा विषय आहे. म्हणजे आता
आता डिव्हिडंड देताना काहीतरी आम्ही करताना 5 लोकांना किंवा 11 लोकांना असं काहीतरी आम्ही करतोय. सर्व लोकांना करायला तिकडे टाइम नसल्यामुळे आम्ही केलेलं आहे आणि त्याचा उल्लेख केला त्यांनी. सर्वांचं सहकारमुळे हे व्यवस्थित चाललेलं आहे आणि पुढे सुद्धा तो सहकार असावा असं त्यांनी मागणी. मी सुद्धा किंवा आता मारुती यांना कोळेकर बोलले आणि जगपी बसवांना आकडा एक एक सांगतात होगळे होगळे हण्णा शिवलकेरीशद्रय्या म्हणतात. म्हणजे हे तारीफ करून 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 सोन्याच्या घराला अडकत आहे. म्हणजे तारीफ एवढं करायचं म्हणजे जाऊन सोन्याचं घर हा ते आटवून टाकायचं. तसं काय नाही आहे. मी लहान असताना सुद्धा मी गुरुजीच एक सरांच मी फॉलोअर होतो. माझं वडील माझा भाऊ संपूर्ण खानदान त्यांचं मार्गदर्शनाखाली आम्ही आलेलो आहे. ह्या दृष्टिकोनातून केव्हा केव्हा त्यांनी कुठलं कुठलं काम पर्सनली फोनवरती केव्हा केव्हा सांगितले 48 तासात ते काम करून परत त्यांना मी फोन करून सांगितलं.